की या ठिकाणी गेले पाच दिवस महाराष्ट्रातली नाही देशातली सगळ्यात मोठी शर्यत महेश दादा लांडगेंनी सुरू केली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो। बंधू भगिनींनो, महेश दादांनी मला श्रेय दिलं, हे माझं श्रेय नाही, हे महेश दादांचं श्रेय आहे। महेश दादांचं, महेश दादांनी आणि अखिल भारतीय बैलगाडा परिषदेने या ठिकाणी जी काही मेहनत केली त्यामुळेच बैलगाडा शर्यत सुरू होऊ शकली। आपण कायदा तयार केला, पहिल्यांदा 14 मध्ये बंदी आली तर गॅझेट काढलं, गॅझेट काढलं तर पुन्हा ते कोर्टात गेले आणि बंदी आणली। कायदा तयार केला, पुन्हा ते कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आम्हाला विचारलं की हे सगळे म्हणतात बैल हा पळणारा प्राणी नाही, आम्ही सांगितलं बैल हा पळणारा प्राणी आहे, त्याचा अहवाल आम्ही तयार करू। आणि महेश दादांच्या नेतृत्वात हा अहवाल आम्ही तयार केला आणि सर्वोच्च न्यायालयाला दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला की बैल हा पळणारा प्राणी आहे आणि म्हणून बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू झाली। जर बैल हा पळणारा प्राणी आहे, आमचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो। मी त्यांना सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बैल खरंच पळू शकतो का सांगा, अहवाल तयार करा। माझे सहकारी माधवराव जानकर देखील होते, आम्ही तो अहवाल तयार केला आणि तो अहवाल सर्वोच्च न्यायालयाला दिल्यामुळेच ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू झाली। मी महेश दादांचं त्यावेळी काम बघितलंय, त्यांचे प्रयत्न बघितले आहेत, त्यांनी केलेला या ठिकाणी मेहनत बघितली आहे, ज्या प्रकारे सातत्याने सर्व काम सोडून जेवण सोडून चहा पाणी सोडून अहोरात्र आमच्या अखिल भारतीय बैलगाडा शर्यत समितीला घेऊन दिल्ली असेल मुंबई असेल सगळीकडे महेश दादा येत होते, चक्कर मारत होते, वकील लावत होते, त्या ठिकाणी सातत्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊन बसत होते। मी प्रामाणिकपणे सांगतो, हे माझे आहेत म्हणून सांगत नाही बंधू भगिनींनो, पण या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू झाली त्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर या महेश दादाचा तो सिंहाचा दाता आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आमचे बाळाभाऊ भेगडे देखील त्या ठिकाणी आहेत, ते असतील या ठिकाणचे सगळे आपले नेते असतील, सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत,